नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विषय बुद्धिमत्ता या विषयांतर्गत घटक क्रम ओळखणे उपघटक चिन्हांची मालिका पाहणार आहोत. क्रम ओळखणे या प्रकारात प्रश्नात काही चिन्हे तसेच चिन्हांचा समूह दिलेला असतो, त्याला एक विशिष्ट क्रम असतो. विशिष्ट क्रम त्यातील एक पद गाळलेले असते म्हणजे रिकामे ठेवलेले असते, त्या जागी प्रश्नचिन्ह दिलेला असतो. प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा समूह, चिन्हांचा समूह अचूक निवडणे खूप गरजेचे असते. तर हा चिन्हांचा समूह अचूक निवडण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर त्या कोणकोणत्या बाबी आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे चिन्ह उजवीकडे सरकतात की डावीकडे सरकतात. सर्वप्रथम ओळखणे व त्याचं निरीक्षण करणे गरजेचे असते. चिन्हांची डावी बाजू व उजवी बाजू पाहणे गरजेचे असते. दुसरी बाब महत्त्वाची, गटानुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का पाहावे. चिन्हांचे तीन तीनचे, चार चारचे किंवा पाच पाचचे गट पाडलेले असतात, त्यानुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का, एक ने, दोन ने, तीन ने, असा काही बदल होतो का ते पाहणे गरजेचे असते. आता तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजून गट करावे. म्हणजे ज्या ठिकाणी चिन्हांचे गट दिलेले नसतात त्या ठिकाणी आपण चिन्हांचे गट करावे, मग एकूण चिन्ह मोजावी आणि त्यामध्ये प्रश्नचिन्ह सुद्धा धरावायचं आहे. अशा प्रकारे सर्व मिळून किती आहेत एकूण, 10 असतील, 12 असतील, 14 असतील, 16 असतील, त्यानुसार दोन दोनचे, चार चारचे, पाच पाचचे, सहा सहाचे जे गट पडत असतील त्यानुसार गट पाडून घ्यावेत. व गट पाडून घेतल्यानंतर प्रत्येक गटातील चिन्हांचा क्रम किंवा त्यामध्ये कसा बदल होतो हे लक्षात घ्यावा आणि त्यानुसार तो प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. वरील तीनही बाबी आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जर प्रश्नांचा सराव केला तर आपण चिन्हांची मालिका या उपघटकांतर्गत येणारे सर्व प्रश्न बरोबर सोडवू शकतो. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो या तीन बाबी डोळ्यासमोर ठेवून प्रश्नांचा सराव करणार आहोत. तरी आपण सर्वांनी पुढील व्हिडिओमध्ये सराव करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.